हरिओम श्रीराम अंबदने मी लिंगूर केंद्रात नालोय लिलाविरा खांडेकर माझा अनुभव सांगायचा की माझ्या माझी मुलगी आठ महिन्याची गरज होती आणि तिला अटॅक आला आणि मला काय कळ ना आम्ही मधलं सगळं दवाखान्या हिंदी त्या डॉक्टरने सांगितलं की ही मुलगी बरी होत नाही दीपक सिंह पाटील आले आमच्या घरी आणि म्हटले की या ताईंसाठी आम्ही हनुमान चालूचा घेऊया त्यावेळेला मला हनुमान चालीसा म्हणजे काय माहिती नव्हत्या कारण मी अगोदरच दोन महिने केंद्रात गेलो होते मला काहीच बापूंच येत नव्हतं मग घेऊया म्हटल्यानंतर मी म्हटलं घेऊया ठीक आहे दादा त्या दिवशी आम्ही शनिवारी हनुमान चालीसा केल्या आणि डॉक्टरनं कुठल्याच माझ्या मुलगीची गॅरंटी द्यायला नव्हती मग द्यायला नव्हती म्हटल्यानंतर मग हनुमान चालिसा आम्ही घेतल्या शनिवारी सकाळ उठून रविवारी बघतो तर माझी मुलगी बरोबर पाचला मी उठायची रोज नेहमीच माझी मुलगीही माझ्याबरोबर उठली आणि मी तिच्याकडे बघितलं तर मला तिचं तोंड डोळा येऊन सगळा अगदी व्यवस्थित दिसला आम्ही म्हटलं चांदू तुझं तोंड व्यवस्थित दिसायला लागले ग आणि बघ तुला काय जर असं फरक वाटायलाय काय आई माझं तोंड हलका हलका मला वाटायला लागलंय आणि मी अजून आरशात बघायनी म्हणाले बर म्हटलं ठीक आहे बघ जा म्हटलं आरशात गेल्या आरशात जाऊन बघून आली म्हणाली आई माझं तोंड एकदम क्लिअर झालंय मग आम्ही लगेच केंद्रात दीपक सिंह पाटलांना फोन केला दादा की माझ्या मुलगीचं तोंड व्यवस्थित झाले आणि घरी या म्हणून तिने दोघं जण घरी आले आमच्या आणि बघितल्यानंतर म्हटल्यानंतर आम्ही आता तुमच्या घरी ताई पादुका पूजन करूया कारण बापू हे मला कसं पादुका पूजन ते कायच मला माहिती नव्हतं आम्ही मी नवीनच चाललो होतो केंद्रात मग पादुका पूजन केलं माझी मुलगी अगदी व्यवस्थित ठणठणीत झाली अरे ओ श्रीराम अंबी